नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय इतिहास पाठ दुसरा इतिहासाची साधने इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तरे लिहा एक सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई उत्तर सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी खापरे कच्च्या विटा झाडांची साल ब्रुजरपत्रे ताडपत्रे तांब्याच्या धातूचा पत्रा शिळा इत्यादी साहित्याचा उपयोग केला जाई परत एकदा उत्तर पहा सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी खापरे कच्चा विटा झाडांची साल पत्रे, ताडपत्रे तांब्याच्या धातूचा पत्रा शिळा इत्यादी साहित्याचा उपयोग केला जाई दोन वेदवाग्मयातून कोणती माहिती मिळते वेद वाग्मयातून कोणती माहिती मिळते उत्तर वेद वाग्मयातून इसवी सन पूर्व पंधराशेपासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते उत्तर परत एकदा पहा वेदवाग्मयातून इसवी सन पूर्व पंधराशेपासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते तीन मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे उत्तर मौखिक परंपरेने ओव्या लोकगीते लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे परत एकदा उत्तर पहा मौखिक परंपरेने ओव्या लोकगीते लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे प्रश्न दोन खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा ताम्रपट लोककथा मातीची भांडी मनी प्रवासवर्णने ओवी शिलालेख वैदिक साहित्य स्तूप नानी, भजन पुराण ग्रंथ उत्तर भौतिक साधने भौतिक साधने मातीची भांडी मनी स्तूप नाणी परत एकदा उत्तर पहा भौतिक साधने मातीची भांडी मनी स्तूप नाणी लिखित साधने लिखित साधने ताम्रपट प्रवासवर्णने शिलालेख पुराणग्रंथ वैदिक साहित्य उत्तर परत एकदा पहा लिखित साधने ताम्रपट प्रवास वर्णने शिलालेख पुराणग्रंथ वैदिक साहित्य मौखिक साधने मौखिक साधने लोककथा ओव्या भजन लोक गीते मौखिक साधने लोककथा ओव्या भजन लोक गीते